दातकर आणि विरुद्ध भैया चव्हाण उर्फ राहुल चव्हाण जाता तो आवाज सोळ ज्याचा बंधूच आज या मैदानावरती लढणारा राजेंद्र सोळ चलाकड्यावरती श्री गोपीनाथ मुसुबा यात्रा कमिटीच्या वतीनं ही कुस्ती आहे 1,00,000 रुपये इनामाची. संगेचा अक्षय कदम आणि तांबड्याला बसण्याचा प्रयत्न अक्षय कदमचा भयशी पकड मजबूत करतोय. अक्षय कदम दशरथ पांडुरंग माने यांचा इथं सन्मान होतोय आणि हा राजेंद्र सुळ खडकीचा फलटण तालुक्यातला कदम वाडी गावचे सुपुत्र सलकी या अस्सलपोरा मैदानावरती लढणार. आत येऊ द्या किंवा बघू द्या की मध्ये भाग घेत होता विविध खेळ प्रकारामधन पण एकही पदक नाही. 23 जुलै 1952 ला भारताला पहिलं पदक मिळवून दिलं या सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील घोळेश्वरच्या खशाबाजा धावन. त्यानंतर 2008 ला सुशील कुमारनं पदक मिळवून दिलं. योगेश्वर दत्ताने सुशील कुमार जय भवानी ट्रॅव्हल्स यांचा सन्मान होता. राजेंद्र सोळ 2010, 2011 आणि 2012 74 किलोला गोल्ड पदकाचा मानकरी केल्याबद्दल मला 200 रुपये नावालेला धन्यवाद. माझ्यासारख्या गरीब निवेदकाच्या पाठीवरती माझी थाप टाकत आहात आपण. गोपीनाथ मसुबा देवा यात्रा कमिटी यांच्या वतीनं 1,00,000 रुपये इनामाची कुस्ती. राजेंद्र सुळ हा रोहाला या पोरेने गिर आणि क्लास वन अधिकारी एकूण 15 खेळला मुन्नालाल शेख आणि चंद्रकांत सुळ अशी कुस्ती आली होती. कुस्ती आर पारत करावी शेतकरी शेतमजूर बळीराजा नोकरदार चाकरदार वकील इंजिनियर डॉक्टर राजकीय सामाजिक क्षेत्रातून कार्यरत असणाऱ्या मान्यवर मंडळ किती शांतप्रिय मैदान ज्या मैदानात आल्यानंतर फार मोठा आनंद होतो. या वस्तीनं या गावानं जपलेला दुरीपद आणि पलीकडं अक्षय कदम केसरीचा मानकरी.